अपने महाराष्ट्र राज्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसी भटके विमुक्त आणि धनगर समाजाची संख्या 60% असताना सुद्धा या समाजाला फक्त निवडणुकीमध्ये फक्त वापर करायचा आणि निवडणुका झाल्या की फेकून द्यायचा असा कार्यक्रम गेली जवळपास 60-70 वर्षापासून सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजावर जो प्रचंड अन्याय आणि अत्याचार या सरकारने केला आणि त्याच्यासोबत सगळ्या विरोधी पक्षाच्या या सगळ्या पक्षांनी सुद्धा त्यांना साथ दिली आणि त्यामुळं या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी असेल, भटकेमुक्त असेल, धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फार मोठी फसवणूक धनगर समाजाची या महाराष्ट्रात झाली आणि त्यामुळं हा संबंध जो समाज आहे महाराष्ट्रामध्ये तो भयभीत झालेला आहे आणि स्वतःच्या आरक्षणाच्या हक्काचं संरक्षण या हे सरकार आणि हे जे पक्ष जे आहेत की विद्यमान राजकीय प्रणाली जी आहे त्यांच्या हक्काचं संरक्षण करू शकणार नाहीत अशी भावना या सगळ्या गरीब समाजांच्या मनामध्ये झालेली आहे आणि त्यातूनच या ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करणं त्याचप्रमाणे त्यांच्या इतर समस्या ज्या आहेत, धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न आहे, दलितांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, कारण आता सवर्णांनासुद्धा आरक्षण देण्यासाठी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामुळे दलितांचं आरक्षणसुद्धा आता या देशामध्ये धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून या पिछडा वर्ग जो गरीब समाज आहेत यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी ओबीसी भटके विमुक्त आणि दलितांच्या संघटना ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये एकत्रित आल्या आणि त्यातून एक तर आरक्षणाच्या बाबतीतली कायदेशीर लढाई कोर्टात सुरूच आहे, परंतु रस्त्यावरची लढाईसुद्धा आम्ही सुरू केलेली आहे. 25 फेब्रुवारीला या आझाद मैदानावरती विधानसभेवरती प्रचंड मोर्चा सगळ्या ओबीसी आणि भटकेमुक्त समाज बांधवांनी या ठिकाणी आणला होता. अशा तऱ्हेने रस्त्यावरची लढाई, त्याचप्रमाणे कायदेशीर लढाई सुरू आहे. आता राजकीय लढाईसुद्धा जी आहे या व्यवस्थेविरुद्ध, प्रचलित राजकीय व्यवस्थेविरुद्ध आता राजकीय लढाईसुद्धा हे महाराष्ट्रातले सगळे ओबीसी भटकेमुक्त आणि धनगर समाज हे सुरू करत आहेत आणि या इतकी वर्ष जो आमच्यावर अन्याय झाला, सत्तेतला वाटा जो आहे तो वास्तविकता लोकसंख्येच्या या घटनेप्रमाणे दिल्या हक्काप्रमाणे या सगळ्या गरीब समाजासुद्धा त्यांचा वाटा या सत्तेत देणं आवश्यक होतं, परंतु गेल्या 50-60 वर्षामध्ये या प्रस्थापित पक्षांनी त्यांचा वापर केला, सत्तेतला 1% सुद्धा वाटा त्यांना दिला नाही, त्यांच्या हक्काची मलिदा फक्त त्यांनी लाटला आणि म्हणून हा संपूर्ण समाज आता त्यांना स्वतःच्या हक्काची जाणीव झालेली आहे आणि म्हणून आता या येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अगदी प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसी आणि भटके विमुक्त धनगर समाजाची जवळपास 60% लोकसंख्या आहे आणि त्यामुळं प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघामध्ये या संपूर्ण समाजाच्या संघटनांनी एकत्रित येऊन ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 48 से 48 जागी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. प्रत्येक मतदारसंघामध्ये मेजॉरिटी असलेला हा समाज आहे आणि त्यामुळं फार मोठा एक राजकीय पर्याय जो आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही देत आहोत. यासाठी जे समविचारी पक्ष आहेत, ज्या समविचारी संघटना आहेत, त्या सगळ्यांच्या आमच्या चर्चा झालेल्या आहेत. आज या ठिकाणी बहुजन मुक्ती पक्ष, बहुजन मुक्ती पक्ष त्याचप्रमाणे बहुजन आझाद पार्टी असे बाप नावाची पार्टी जी आहे तीसुद्धा पार्टी जी आहे ती आम्ही या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आम्ही उतरवत आहोत. बहुजन मुक्ती पार्टीची निशाणी आहे खटिया म्हणजे कॉट आणि बहुजन आझाद पार्टी जी आहे त्यांचा निशाणी जे आहे ते रोड रोलर आहे. पक्ष रजिस्टर्ड आहेत, चिन्हसुद्धा या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेलं आहे, त्यामुळे चिन्ह आणि याचा काही वाद आमचा शिल्लक राहिलेला नाही. आता फक्त निवडणुकीची तयारी जी आहे, उद्याला आम्ही जो महाराष्ट्रातील पहिला टप्पा जो आहे किंवा दुसरा टप्पा जो आहे त्याची निवडणुकीची जी मतदारांची जी यादी जी आहे, उमेदवारांची यादी जी आहे, उमेदवारांची यादी आम्ही उद्या जाहीर करणार आहोत. अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय पर्याय जो आहे, एक नवीन राजकीय व्यवस्था जी आहे ती राजकीय व्यवस्था आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा हा आता ट्रेलर असणार आहे,
पण जो खरा चित्रपट असेल या महाराष्ट्रामध्ये तो विधानसभा असेल आणि कुठल्याही परिस्थितीत हा ओबीसी असेल, मागासवर्गीय असेल आणि भटका विभक्त धनगर समाज असेल, हा स्वतःचे उमेदवार स्वतःचं मत स्वतःच्याच उमेदवाराला काढणार, स्वतःच्याच जो लोकसभा जी आहे त्याच्यामध्ये स्वतःचाच खासदार टाकणार, जी विधानसभा आहे त्यात स्वतःचाच आमदार पाठवणार, अशा प्रकारे मत आमचं, नेता आमचा, आमदार आमचा, लोकसभा आमची, त्याचप्रमाणे विधानसभासुद्धा आमची आणि मंत्रालयसुद्धा आमचं, अशा प्रकारे आता सत्ता संपादन केल्याशिवाय, या गरीब समाजाला त्यांचा न्याय हक्काचा वाटा सत्तेतला दिल्याशिवाय ही लढाई आता थांबणार नाही. आणि आता या 19 या विधानसभेच्या रणसंग्रामामध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री झालेला अख्ख्या देशाला पाहायला मिळेल असा निर्धार सगळ्यांनी केलेला आहे. या ठिकाणी वंचित आघाडी असेल, बसपा असेल, त्याचबरोबर सपा असेल, यांच्याशीसुद्धा चर्चा करून त्यांनासुद्धा एकत्र येण्याचं आव्हान केलेलं आहे. सगळ्यांनी म्हणून एकत्र हल्लाबोल केला तर विजय हा का लांब असणार नाही. त्यामुळं आमचा न्याय हक्काची लढाई आता आम्ही लढणार आहोत. आता आमचा इतर कुणावरही विश्वास राहिलेला नाही. या आमच्या ज्या लोकसभेचा जो जाहीरनामा जो आहे, आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या आम्ही आपल्याला आता वाचून दाखवतो. त्यातले सगळ्यात पहिली प्रमुख मागणी असेल ओबीसींच्या 27% आरक्षणाचं संविधानिक संरक्षण करणं, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचं संविधानिक संरक्षण करणं, ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय व स्वतंत्र आर्थिक बजेट तयार करणं, ओबीसी व भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांना 100% फी माफी तशी शिष्यवृत्ती मिळणं, त्याचप्रमाणे ओबीसी व भटक्या विमुक्तांची जातनिहाय जनगणना करणं, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणं, लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी भटक्या विमुक्त अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक यांना सत्तेत लोकसंख्येच्या प्रमाणात सत्तेत भागीदारी, या कॉमन मिनिमम प्रोग्राम होती. आम्ही सगळ्या समाजाच्या ह्या मागासवर्गीय संघटना ज्या आहेत आणि हे पक्ष जे आहेत ते एकत्रित येऊन या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं रणशिंग आम्ही आज फुंकत आहोत. आणि आपल्याला विनंती राहील की आपणही आपल्या माध्यमातून या गरीब समाजाच्या स्वतःची लढाई आता आम्ही स्वतः सुरू करत आहोत. आपला पाठिंबा, आपलं सहकार्य आम्हाला मिळावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे बामसेब नावाचे बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्याशी सुद्धा सविस्तर चर्चा झाली असून त्यांचीसुद्धा संघटना त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण पाठिंबा आणि सहकार्य करण्याचं आश्वासन माननीय वामन मेश्राम यांनीसुद्धा दिलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही पूर्ण ताकदीनिशी आणि पूर्ण तयारी करून आम्ही ह्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. धन्यवाद. काय विचार जो सहमती दिखाएगी इसको पार्लियामेंट में इसको ये मुद्दे को लेके पार्लियामेंट में कानून बनाएगी, ये सब कानून ये हमारे आरक्षण का संरक्षण करेगी, जो भी पार्टी इसको मान लेगी उसके पीछे हम खड़ा रहेंगे. जे डी तांदिल साहब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी ॲडव्होकेट राहुल मखरे हे राष्ट्रीय महासचिव आहेत ओबीसी बहुजन मुक्ती पार्टीचे. त्याचबरोबर अनिल कुमार मानेजी बहुजन मुक्ती पार्टीचे संघटक आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. त्याचबरोबर त्याचे मुंबईचे अध्यक्ष आहेत रामनिवास गुप्ताजी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी ओबीसीचे नेते सखाराम प्राध्यापक सखाराम धुमाळ, त्याचप्रमाणे शंकर प्रेमजी चिखलिया या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा धनगर समाजाचे युवा नेते विवेक कोकरे, त्याचप्रमाणे यशवंत महाराष्ट्र यशवंत सेना नावाचे धनगर समाज संघटना आहेत, त्याचे झंझे वागरी समाज हा वागरी समाज शंकर प्रेमजी चिखलिया या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी मंगेश